सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा अधिकारी HP तुम्मोड साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली अतिवृष्टी भागाची आढावा बैठक. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. म्हणजे इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आहे की त्याच्यामध्ये कपाशी, खास करून मुद्रा तालुक्यात पूर्णपणे कपाशी नष्ट झाली, कपाशा खाली पडल्या, अगदी बोंड त्या ठिकाणी सरून आलेत, कापसाने देखील मार खाल्लेला आहे आणि सोयाबीन पिकाचं देखील, काही सोयाबीन तर शेतात पडून आहे, काही सोंगायचं बाकी आहे, काहीच्या सुड्या त्याच्यामध्ये रास्त्यात पाऊस पडला आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी आहे. या वर्षीची दिवाळी शेतकऱ्यांसाठी अतिशय दुःखदायक आणि वेदना देणारी दिवाळी आहे. अशा प्रकारचं निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांवर झालेला आहे. मी कालच मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आणि अब्दुल सत्तार साहेब कृषी मंत्री यांना भेटी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना द्यायला सांगितल्या. आजही नवीन कलेक्टर आज बुलढाण्यामध्ये पहिल्यांदाच जॉईन झाले. त्यांना मी विनंती केली की शेतकऱ्यांचा विषय तातडीने भेटी घ्यावी लागते आणि ते म्हणले माझा पहिलाच दिवस आहे. म्हणजे ठीक आहे, असू द्या, पण शेतकऱ्यांची सुरुवात आपण पहिल्यांदापासून करूया. आज सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, ज्याच्यामध्ये ज्या मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्रावर अतिवृष्टीची नोंद झाली त्या संदर्भातले पंचनामे करून शासनास तातडीने सादर करण्याच्या शासनाच्या सूचना असल्या तरीही ज्या सततच्या पावसामुळे किंवा चिभडलेली जमीन ज्याच्यामुळे पिकं नष्ट झाली किंवा जी कापून पडलेली आहेत अशांचे देखील ताबडतोबीन पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी समज अधिकाऱ्यांना दिल्या आणि जे शेतं जलमय झाली अशांना इन्शुरन्स कंपन्यांच्या माध्यमातून 71 तासाच्या आत त्याची नोंद करावी. मला वाटते काहीतरी कालपासून इन्शुरन्स कंपनीचं ते डाऊन जो ॲप आहे तो बंद पडलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणाच्या शेतकऱ्याची तक्रार दाखल होत नाही आहे. पण त्याबाबत देखील त्यांना सूचना दिल्या की आज संध्याकाळपर्यंत ॲप चालू झाल्यानंतर जो 71 तासाचा कालावधी आहे तो आधीचा गृहित न पकडता आता जेव्हा ॲप चालू होईल तेव्हापासून तो गृहित पकडला जाईल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे करता येईल. शिवाय ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेची पेन्शन मिळते आणि राज्य शासनाचे आता मिळणार आहे त्या खात्यांना बँकेने जे काही होल्ड लावलं ते पैसे बँक कर्ज खात्यात वळती करते तर तशा प्रकारचं त्यांना वळती करता येणार नाही. ह्या देखील सूचना माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी संबोधन दिल्या. शेतकऱ्यांनी हिंमत सोडू नये, दिलासा देऊ नये. राज्याचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत, आम्ही देखील आपल्या पाठीशी आहोत आणि समजा पर्जन्यमापक यंत्रामधून आपलं गाव सुटलं जरी असेल पण खऱ्या अर्थाने नुकसान झालं असेल तर त्या शेवटच्या माणसाला नुकसान भरपाई मिळेपर्यंत आम्ही लोक गप्प बसणार नाही हा शब्द आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी देत आहोत. दिनांक 20/10/2022 रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजयभाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्री HP तुम्मोड साहेब यांच्या दालनामध्ये अतिवृष्टीबाबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.